आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजापूर बंधारा पडला कोरडा, पाटबंधारे आणि तहसीलदारांचं दुर्लक्ष. शिरोळ तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होणार गंभीर. शिरोळ तालुक्यातल्या राजापूर बंधाऱ्यात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. आमदार सत्कारात आहेत आणि खासदार दौऱ्यावर आहेत. महसूल मंत्री केवळ घोषणा करत आहेत. शिरोळचे तहसीलदार सांगलीत राहतात आणि पाटबंधारा विभागात वारणेत निवांत आहेत आणि याचा वाईट परिणाम शिरोळ तालुक्यावर होत आहे. राजापूर बंधाऱ्यात सध्या पाणी नाही. या बंधाऱ्यातील पाण्याचा परिणाम 19 गावातील लोकांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी होतो. काम सुरू करण्याच्या नावाखाली नदी कोरडी ठेवायची आणि वाळू काढणाऱ्यांना संधी द्यायची. यामुळे शिरोळ तालुक्यातल्या 49 गावाबरोबरच इचलकरंजी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागणार आहे. मानकरी न्यूज साठी राजापूरहून मेहताब चंदुरे.